मिरज ही एक संवेदनशील म्हणून शहर पाहिलं जातं. या ठिकाणी गेल्या काही वर्षापूर्वी हिंदू मुस्लिम दंगल घडलेली होती आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर भाजप व शिवसेनेची सत्ता आली होती, त्यामुळे या शहराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मात्र मनसेने जी काय भूमिका घेतली त्याबाबतीत मात्र मुस्लिम बांधवांनी त्यांचं तंतोतंत पालन करताना पाहायला मिळालं. मिरजेतील मशिदीवरील भूमिकेबाबत शहरात शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. मशिदीवरील भोंगे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वाने सुरू ठेवण्यात आले होते. नियमाचे काटेकोरपणे पालन मुस्लिम बांधव करीत आहेत. पोलिसांनी शहरात शांतता राखण्यासाठी शांतता कमिटी बैठका घेऊन वेळोवेळी सूचना केल्या होत्या, अशी माहिती मिराजा दर्गा खादिम जमातीचे अजगर शरीफ मसलत यांनी दिली. मी असगर शरीक मसलत हजर खाजा शमना मेरा दर्गा मिराशर दर्गा मिराज पुजारी. या ठिकाणी सध्या राज्यामध्ये मनसेने जे घेतलेलं भोंग्या शहर संदर्भात मिराज शहर पोलीस ठाण्याचे DYSP माननीय विरकर साहेब PI सावंतर साहेब यांनी गेल्या महिन्याभरात 5 ते 6 बैठका घेऊन सर्व मशिदीचे ट्रस्टी इमाम यांना बोलवून या ठिकाणी बैठक घेतली व मार्गदर्शन व सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. आम्ही या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजांना आवाहन केलेलं आहे, जे मग मशिदीचे ट्रस्टी असतील इमाम असतील, की सुप्रीम कोर्टाने जे नियम लागू केलेले आहेत त्या नियमानुसार रात्री 6 ते 6:30 पर्यंत कोणीही स्पीकरवरना अजान देऊ नये अशी आम्ही घोषणा केली असून त्याचं काटेकोर पालन सर्व मशिदीचे ट्रस्टी या ठिकाणी करत आहेत. गेले 3-4 वर्ष कोरोनामध्ये आणि अलीकडच्या या वर्षामध्ये कोणीही पाठीचे अजान स्पीकरमध्ये देत नाही, मात्र 4 जे पुढचे जे अजान आहेत दुपारचे दिवसभराचे त्या जे अजान आहेत स्पीकरवर मात्र आवाजाची मर्यादा ठेवून या ठिकाणी सर्व मशिदीमध्ये अजान देण्यात येत आहे. मुस्लिम समाज हा कायमस्वरूपी शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी प्रत्येक वेळी प्रशासनाला मदत करत असतो. यावेळी सुद्धा आम्ही सर्व मुस्लिम समाज प्रशासन पोलिसांच्या बरोबर सहकार्य करण्यासाठी तयार असून आम्ही प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे येऊन चांगले निर्णय या ठिकाणी घेत असतो. भविष्यामध्ये मुस्लिम समाजाकडून कुठलीही असं कायदा मोडण्याचं काम या ठिकाणी होणार नाही. सर्वजण मुस्लिम समाज कायद्याचे पालन करूनच मशिदीमध्ये अजान देतील आणि नमाज पठण करतील अशी आपल्याला गवाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.